नागनाथा, आता ती वेळ आली आहे जेव्हा सगळी सत्ता तुझ्या हातात असणार आहे. माझ्यावर फार विश्वास टाकून तू मोठी चूक केलीस गे अक्का, आणि त्या चुकीची तुला शिक्षा आणि मला बक्षीस म्हणून मच्छिंद्रचा जीव जाईल एवढंच. जय हो. तुझा हाच घाबरलेला चेहरा पाहण्यासाठी ना कधीपासून जाग आली तरी चादरीखाली झोपून राहिलो होतो. मालना, मला भीतीने काही झालं असतं म्हणजे. तुला काय झालं असत? काय ते हार्ट अटॅक म्हणतात ते. ठीक आहे, तुला कसला हार्ट अटॅक होतो? कारण तुझं हृदय तुझ्याकडे थोडीच, ते तर तू केव्हाच माझ्याकडे दिलंस ना. नको असं बघत जाऊ तू, माझी सगळी कामं राहतात. नकोच करू काम. आनंदी, तू काय माझ्याशी लग्न काम करण्यासाठी केलंस का? तू इथे आलीस ते पुण्याला गेल्यावर. मग हे काय, आता आपण पुण्याला असं जाणार आहोत? मग तू उठला असत ना वीर, अजून बॅग भरायची राहिली. किती उशीर होईल माहितीये, तू पटकन आवडायला घे, नाहीतर तुझ्यामुळे मला आवडला बसायचा. आनंदी, आनंदी, असं कोणाला घाबरायचं नाही. आता तू विसरतेस का तुझं नाव काय ते? तुझं नाव आहे आनंदी वीरेंद्र देशमुख. त्यामुळे येता जाता असं कोणालाही घाबरायचं नाही. कळलं का? हो मिसेस. वीर, मी कोणाला नाही तर कोणी तुला माझ्यामुळे नावं ठेवून याला घाबरते. तुझं हे जे काय नाव लागलं ना माझ्या मागे, त्याचा मला आधार आहे, पण जबाबदारी सुद्धा तितकीच आहे. असं छान छान बोलत राहतेस आणि मग मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो. बस आपल्याला आता पुण्यात जायचंय. किती उशीर करतोस वीर, पुण्याला गेल्यावर काय होणार आहे कोणास ठाऊक. पुण्याला गेल्यावर काही काम करायची नाही. आता पुण्याला गेल्यावर फक्त तू, मी आणि एकांत, मैं और मेरी आनंदी. बस चला, आपल्याला आवरायचंय, जा पटकन. कादंबरी होई म्हणजे आता पुढे काय होणार इतकी उत्सुकता लागून राहिली ना. आणि लेखकाचं म्हणणं तर नाही म्हणजे असं पटकन काहीच सांगता येत नाही. मच्छिंद्र शीला हे नाव ऐकलं ना तरी तळपायाची आग मस्तकाला जाते. आजपर्यंत खूप सहन केलं, याचं खूप झाली याची मनमानी. आता पाणी डोक्यावरून चाललंय, काहीतरी केलंच पाहिजे, म्हणजे दाताला मारलाच पाहिजे आणि तेही जीवे मारला पाहिजे. पण कसा, कारण शालिनीवर झालेल्या विषप्रयोगामुळे आधीच सगळे खार खाऊन येत माझ्यावर.
घरात कोणी सर्दी खोकल्याने गेला ना तरी माझ्यावर संशय घेतील. अरे मग या दादाला खपवायचा कसा? दादानं आत्महत्या केली तर किंवा मी त्याला करायला भाग पाडली तर? हा म्हणजे करायचा त्याचा खूनच, पण वाटली पाहिजे आत्महत्या. त्याच्या हाताने लिहिलेली चिठ्ठी असेल तर कि मी आत्महत्या करतोय. मग काय कायदा सुद्धा माझ्यावर संशय घेणार नाही. पण कसा काय याला मरायला भाग पाडायचा? नारायणीच्या या असल्या घराण्याचं तोंड काळं करणाऱ्या गोष्टीनं त्याच्यावर काही फरक पडेल का? नाही नाही तर रागाच्या भरात नारायणीला द्यायचा हकलून आणि उरलं सुरलं सुद्धा आनंदीच्या मढ्यावर घालायचा. काय केलं तर हा दादा सहज खपेल आणि मी खपवला किंवा माझ्यामुळे खपला असा संशयही नाही येणार कोणाला. काय अहो अहो ऐका ना, लेखकाने काय छान वाक्य लिहिले पहा ना पुस्तकात. माणसात जसा देव असतो तसा दानवही. एखाद्या क्षणी ज्याचं प्राबल्य असेल तसा तो वागतो. तू पुस्तक वाचतेस का पुस्तक लिहितेस? काय चाललंय तुझं? अहो तशी खूप जुनी आवड आहे माझी. पुस्तक वाचताना एखादं वाक्य आवडलं की मी ते लगेच लिहून घेते. अरे वा चांगली सवय आहे की. हे वाचलं ना की असं वाटतंय की तूच एखादं पुस्तक लिहितेस. अगं तुझीच वाक्य वाटतंय ती. म्हणजे आता ह्याच्या खाली फक्त सही केली की झालं, वर लिहिलेला मजकूर माझाच वाटणार. कारण हस्ताक्षर हाच खरा पुरावा असतो ना. मग काय वाटत तुम्हाला, लिहू मी एखादं पुस्तक? नाही जा, त्याच्यापेक्षा माझ्याकरता अजून एक चहा घेऊन ये. कारण आता मला पण काहीतरी सुचायला लागले. म्हणजे आता तुम्ही कुठलं तरी पुस्तक लिहायला घेणार आहात का काय? बघू चिंद्र शिलार, आता तुझ्याकडून सुसाइड नोट लिहून घेण्याचा मार्ग सापडला रे बाबा. जय हो. चला, म्हणजे तुझ्या मते तू सगळ्या गोष्टींचा खुलासा मला दिलास हो ना? मग आता मला तुझ्याशी थोडस बोलायचंय. अम्मा मला माहित आहे तुला माझ्याशी काय बोलायचंय, पण मला नाही ऐकायचंय. नारायणी मला काय बोलायचंय हे ऐकण्याआधीच तू हे कसं म्हणू शकतेस? अम्मा मला हे मूल हवं आहे. आणि त्याच्या नावापुढे कुणाचं नाव लावणार आहेस? ज्या पुरुषावर मी सगळ्यात जास्त प्रेम केलं त्याचा संकुर माझ्या पोटात वाढतोय. मम्मा मी त्याला कसं मारू शकते? नारायणी एक गोष्ट लक्षात ठेव, तू स्वतः बरोबर आमच्या सगळ्यांची फरफट करतेस. आणि बच्चा अशा प्रसंगांच्या वेळी भावनिक होऊन नाही चालत ग, शांतपणे विचार कर आणि मगच निर्णय घे. मी निर्णय घेतलाय, मी वीरचं बाळ वाढवणार. मला मान्य आहे की तुमच्या दोघांचं लग्न झालं होतं, पण आता तुम्ही दोघं वेगळे झाला आहात. वेगळे झालो असले तरी काय झालं, माझ्या बाळाचा बाप वीरच आहे ना. नारायणी अच्छा पुढे जाऊन पश्चाताप होईल असं काही करू नकोस. का माझ्या जन्माच्या वेळी तुलाही पश्चाताप झाला होता का? काय बोलतीस तू? माझ्या जन्माच्या वेळी बाबा एका तमाशावालीसाठी अख्ख्या गावभर वेडे पिसे फिरत होते. तू दिसलीस तरी आरडाओरडा करायचे ते. मग त्या माणसाचा अंश म्हणजे मी तुझ्या पोटात वाढत असताना मला जन्म का दिलास? नारायणी काय बोलतीयस तू? कशाचा संबंध कशाशी लावतीयस? बरोबर बोलतीये मी, फक्त माणसं बदललेत, पण तू आणि मी घेतलेला निर्णय मात्र सारखाच आहे.
त्यामुळे मी माझ्या बाळाला जन्म देणारच. चार उद्या आवर तू पण लवकर लवकर. वीर तू एवढी निघायची घाई का करतोयस? आनंदी मी घाई करतोय ना, त्याला पण काहीतरी कारण आहे. अगं आपण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी निघणार होतो आणि इकडे पूजेचं कारण काढून, नाही तर नको नको ती कारण काढून आपल्याला थांबवण्यात आलंय. आता झालंय ना सगळं व्यवस्थित, निघणार होत ना आज आपण. आज नाही, आत्ता आत्ता निघणार होत आपण आनंदी. मला ना आता या गावात थांबायचंच नाहीये. सारखं असं वाटतंय की अजून थोड्या वेळ इकडे थांबलो ना तर कधी कोणतं नवीन संकट आपल्या समोर येईल तेच कळणार. त्यामुळे आनंदी आपण लगेचच्या लगेच इथून निघतो. वीर तू असं काय करतोस? आपण आपण निदान तात्या किंवा आईंना तरी सांगून जाऊ. आणि तसंही आपण भाऊजी आणि कबीरजी पण नाही बोललेलो. आनंदी काही गरज नाही या सगळ्या फॉर्मॅलिटी सांभाळत बसायची. तसे गाडीत बसल्यावर सगळे येतीलच ना आपल्याला भेटायला, तेव्हाच बोलू त्यांच्याशी. वीर सगळं व्यवस्थित झालंय, तू तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोयस? मला नाही माहिती आनंदी, पण मला सतत असं वाटतंय की कुठली तरी वाईट शक्ती आपल्या मागे हात धुवून लागली. असं सारखं वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे, म्हणूनच या गावात थांबायचंच नाहीये मला. लगेचच्या लगेच पुण्याला जायचं. आणि तुला माहिती आहे आपलं आपलं पुण्यातलं घर ना खूप सुंदर आहे आनंदी. तिकडे फक्त आपण असणार आहोत, तू मी आणि आणि आपला संसार. ऐक, आपल्या संसाराला कोणाचीही नजर लागणार नाही, कारण सगळ्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वादच दिलेत. आणि तसंही वीर, तुझ्या सुखापेक्षा महत्वाचं मला मला काहीच नाही. म्हणून वीरसाहेब, तुम्ही जे म्हणाल ना अगदी तसंच होईल. मी आत्ता आवरते. आनंदी, उद्या यावेळी आपण आपल्या हक्काच्या घरात असू ना, आपल्या पुण्याच्या घरात. तुला माहितीये वीर, निधन असल्या गोड क्षणांसाठी तरी ना प्रत्येकाने लग्न करा. आनंदी, हे सगळं आपण पुण्याला गेल्यावर करू ना, आधी लवकर आवऱ्याला घे ना, उशीर होतो. मी ना तुला तुला पुण्याला गेल्यावरच दाखवणार आहे. आता प्रश्न फक्त तुझा नाहीये का, तुझ्या पोटात वाढणाऱ्या या चिमुकल्या जीवाचा सुद्धा आहे. मामा, तू जशी माझ्या पाठी उभी आहेस तशीच माझ्या बाळाच्याही पाठी उभी राहशील. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. तू माझ्याशी खोटं बोलतेस नारायणी, सगळं कळतंय मला. तुझ्या पोटातलं हे बाळ वीरच नाही हे माहिती आहे मला, पण मी काहीही करू शकत नाही. तुझ्या पुढे लाचार आहे मी. मम्मा कसला विचार करतेस? सध्या तरी तुझ्याशिवाय दुसरा कुठलाही विचार माझ्या डोक्यात नाहीये. आणि माझ्या डोक्यात माझ्या बाळाचा, मी आता त्याच्याशिवाय दुसरा कुठलाच विचार नाही करू शकत. आणि मी याच बाळाच्या मदतीने त्या वीरला आयुष्यातून नाही उठवला ना, तर तू बघच. तू तुझ्या या निर्णयावरती ठाम आहेस? हो, मी त्या वीर आणि आनंदीला कधीही सुखाचा संसार करू देणार नाहीये. माझ्या पोटात त्याचं बाळ वाढत असताना तू दुसऱ्या मुलीशी संसार कसा काय करू शकतो? नारायणी, आता प्रश्न फक्त तुझा नाहीये का, तुझ्या पोटात वाढणाऱ्या या चिमुकल्या जीवाचा सुद्धा आहे. मामा, तू जशी माझ्या पाठी उभी आहेस तशीच माझ्या बाळाच्याही पाठी उभी राहशील. हो,
आता मला तेच करावं लागणार आहे. पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही. चला म्हणजे आता त्या पोरीचा सुखाचा संसार संपला. तुला सांगितलं ना मी तुझ्या पाठीशी आहे. तुला जे हवं आहे ते मी तुला मिळवून देईन. तुझा निर्णय पक्का आहे ना. मग आता रडत नाही बसायचं. चल माझ्या बरोबर. चला आता निघा आणि आता सावताच्या मनासारखा संसार करा. तिथं तुमच्या संसाराला कोणाची दृष्टी लागणार नाही. अक्का शेलारांची दृष्टी लागणार नाही म्हणायचं तुम्हाला. आम्ही पण येऊच अजून मधून पुण्याला. कशाला? नाही नको. पुढचे 7-8 महिने. 7-8 महिने कशाला? 7-8 वर्ष या गावातलं कोणी मला भेटलं नाही ना तरी चालेल. तुम्हा सगळ्यांना हसाया काय झालं? तो माणसं तोडायची भाषा करतोय तुम्ही हसताय. आता या दोघांना का तुमच्या गावाने का साधा त्रास दिले का? वैतागले ते गावावर आणि तुमच्या त्या मैत्रिणीवर. तात्या उगाच कशाला वाद? भाऊजी मी तर म्हणते तुम्ही चला आमच्या बरोबर. आता माझ्या याही मुलाला तोडायचं ठरवलंस का काय माझ्यापासनं? आनंदी चल निघू आपण, नाहीतर इथे परत रामायण सुरू व्हायचं आणि अजून 2-3 दिवस थांबावं लागेल. चल. आता या पलीकडे जाऊन दुसरा कोणता तमाशा करणार आहात जरा मला पण कळू द्या. माझ्या नारायणीच्या पोटात तुझं मूल वाढतंय. पिंजरा आता तुम्हाला कळलं मी का म्हणत होतो आम्ही इकडनं लवकर निघतो म्हणून. दोघी माहिले की आता कुठला राग आळवायला आले तेच कळत नाही. अगं बाई अक्का आणि नारायणी पण आहे. किरणजी तुमच्या आईचा पाहुणचार सुरू व्हायच्या तनावरा. काय रे बाबा, नवीन बायकोला बरोबर घेऊन गाव सोडून जायची तयारी चाललेली दिसतीये. गाव सोडून जातोयस की पळून जातोयस? अक्का शेलार तुम्ही आता आमच्या पाहुण्यात, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोलायचं. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून मी कुणालाही कुठेही जाऊ देणार नाही. एक मिनिट, मुळात आम्हाला तुमच्या परवानगीची गरजच नाहीये. तुम्ही पाहुणे असाल ना पण ते यांच्या,
तसं पाहिलं तर माझा तुमच्याशी काहीच संबंध नाहीये आणि माझ्या बायकोचाही नाही. वीर, आजपर्यंत मी तुला खूप सहन केलं पण आता तुला माफी नाही. अरे नाही, आता कोणतं नवीन नाटक करणार आहात कळू द्या आम्हाला. नाही कारण आजपर्यंत मला खूप त्रास देऊन झालाय ना तुमचा. मला बेशुद्ध करून झालंय, बदनाम करून झालंय, माझ्या बायकोवर जवळजवळ विषप्रयोगही करून झालाय तुमचं. नाही म्हणजे होता होता वाचला असलं तरी. त्याचबरोबर प्रकरण तर मारहाणीपर्यंत गेलं. अहो एवढंच कशाला तर माझ्या अंगावर ट्रकही घालून झालाय. नाही या सगळ्याची पोलिसात तक्रार आहेच. आता या पलीकडे जाऊन दुसरा कोणता तमाशा करणार आहात जरा मला पण कळू द्या. माझ्या नारायणीच्या पोटात तुझं मूल वाढतंय. पिंजरा.